ज्याप्रमाणे आपण पाहतोय की प्रत्येक घरामध्ये वेगवेगळे वेग प्रश्न असतात प्रत्येकाला घरात अनेकदा प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या गोष्टीवर का वास्तुदोष कारणीभूत असतोच तुमच्या आयुष्यात कुठल्याही घटना जर घडत असतील तर याचा अर्थ असा असतो की वास्तुदोष काही ना काही तुमच्या घरामध्ये असतो वाद वेळाचा मुद्दा तुम्ही मला आता काढला कुठल्याही घरामध्ये वाद होत असतील तर अनेक कारण त्याला असतात एका कारणामुळे असत नाही म्हणजे बेसिक आणि ठराविक कारण मी तुम्हाला सांगतो ज्या घराचा सा एंट्रन्स हा आग्नेय कोपऱ्यामध्ये असेल आग्नेय म्हणजे दक्षिण आग्नेय नाही पूर्व आग्नेय कोपऱ्यामध्ये असेल तर मात्र त्या ठिकाणी घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी वादळ होतात ज्या घराचा एंट्रन्स हा नैऋत्यला दक्षिण नैऋत्य पश्चिम नैऋत्य कुठेही असेल तरी वादत गॅरंटीडली घरामध्ये होतात काही कारण असतं हीच लोक घराच्या बाहेर असताना अतिशय आनंदी असतात काही प्रॉब्लेम नसतो घराच्या आतमध्ये गेले की वादवत व्हायला चालवतात तुम्ही जे जे लोक प्रोग्राम बघताय यांच्या घराचा कोपरा आग्नेला एंट्रन्स आहे नैऋत्य पश्चिम दक्षिण नैऋत्यला त्या सगळ्या लोकांना म्हणता येईल बरोबर आहे तर हे तुम्ही पहिल्यांदा कमी करा की तुम्ही मुद्दा मांडत नाहीये एकमेकांमध्ये निगेटिव्हिटी पहिलं क्रिएट होण्यापेक्षा वास्तू आहे तर निराकरण करणं पहिल्यांदा गरजेचं आहे ते महत्वाचा मुद्दा येतो वायव्य कोपऱ्या ज्यांच्या घरामध्ये स्वयंपाकाचं घर असेल त्या ठिकाणी बनवरा बायकोमध्ये स्पेशली वादवादारी भांडणं होत असतात आणि स्त्रीचा आजार पण काही ना काही गॅरंटी होत असतं तर तो एक अशा प्रकारे आधी अनेक कशा गोष्टी आहेत ईशान्याला टॉयलेट असं लहान मुलं आजारी पडतात लहान मुलांच्यामध्ये आजार पण मुला तयार होतं अशा बरेच गोष्टी आहेत की हे मेन मेन मुद्दे सांगितले की ज्यामुळे वाद्यात होतात त्याचं निराकरण करणं गरजेचं आहे आणि लक्षात घ्या या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी निराकरण दोन चार एक दोन मी काय उपाय सांगितलं ताबडत होईल असं नाहीये त्यासाठी मी पुढचा जो प्रोग्राम माझा तेरा मेचा आहे तो वास्तुशास्त्रासाठी स्पेशल प्रोग्राम असणार आहे त्यावेळेला बरीच वास्तुशास्त्राची उत्तर आणि अजून एक चांगलं गोप्यस्फोट करेल त्या दिवशीच प्रोग्राम शंभर टक्के बघा वास्तुशास्त्रासाठी स्पेशल प्रोग्राम असेल नक्कीच